नमस्कार मंडळी आणि स्वागत आहे तुमचं परत एकदा नवीन आणि भन्नाट ब्लॉगमध्ये. तर आज मी आलेलो आहे फॅमिली टाईमसाठी आणि आजचा जो ब्लॉग असणार तो फॅमिली टाईम करीत असणार आहे. तर मी आलेलो आहे खारघरमध्ये. खारघरमध्ये सेंटर पार्क नावाचा गार्डन आहे, तो आज तुम्हाला दाखवणार आहे आणि एक खूप छान आपण टाईम स्पेंड करणार आपल्या फॅमिलीबरोबर. सो वीकेंड स्पेशल असण्यासाठी आपण खारघरमध्ये आलो आहे. तर आता करंटली मी जिथे उभे आहे तो पार्किंग स्लॉट आहे. तर मागे बघू शकता जिथे पूर्ण पार्किंग एरिया आहे तो फ्री ऑफ कॉस्टमध्ये आहे. सो आपण गाडी लावू शकतो, रिक्षाने येऊ शकतो, ऑर एस मेट्रो पण चालू आहे तर मेट्रोनी पण येऊ शकतो. तर तुमची जशी इच्छा असेल तसं तुम्ही येऊ शकता आणि प्रायव्हेट व्हेकल असेल तर वेलनकुडे. तर अशा प्रकारे आपण इथे येणार आहोत येण्यासाठी. एक तासाचा प्रवास आहे नॉर्मली आपल्या डोंबिवलीपासून. आणि आता आपण दाखवू तुम्हाला गार्डन कसं. चला माझ्याबरोबर गार्डन बघायला. सो हा एंट्रन्स आहे. एंट्रन्समध्ये बघू शकतो खूप झाडं आहेत आणि खूप छान प्रकारे झाडं लावलेली आहेत. अजून पाऊस चालू नाही आला आहे तरी एवढी झाडं आहेत, हिरवगार आहे, वेल मेंटेन ठेवलं इकडच्या लोकांनी म्हणून. सो इकडे बघू शकता तर टू व्हीलरसाठी पण पार्किंग एरिया आहे. आणि हा समोर दिसतोय तो एंट्रन्स आहे सेंटर पार्कसाठी. आकाश पण खूप स्वच्छ वाटतं आज आणि पाऊस येण्याची शक्यता कमी आहेत. आणि मस्त निळं निळं आकाश आहे. समोर उंच उंच अशा इमारती आहेत. एरिया खूप सुंदर आहे बघू शकता तुम्ही. इकडे तुम्ही बघू शकता तर हे टायमिंग दिलेले आहेत आपल्याला 5 ते 8 आणि सकाळीचा टाईम आहे 6 ते 9. मॉर्निंग वॉक वगैरे करायला यायचं असेल तर आपण 6 ते 9 येऊ शकतो. संध्याकाळी इव्हिनिंगसाठी टाईम स्पेंड करायला फॅमिलीबरोबर 5 ते 8. सो आपण जसं आता एंटर करतो असं बघू शकता तुम्ही खूप सुंदर असा आहे मोठा गार्डन. ही फुलं कुठल्या यायची आहेत ती मला नक्कीच कमेंट करून सांगा जर तुम्हाला माहिती असेल तर. हो म्हणजे इकडे बऱ्याच प्रकारची अशी वेगवेगळी फुलं वगैरे आहेत. तर बघा आता ही पण वेगळी कुठेतरी फुलं आहेत. जर तुम्हाला माहिती असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा की मला फुलांचा एवढा अभ्यास नाही आहे. आणि त्याचबरोबर गार्डन बघा किती मोठं आहे. खूप असं मोठं गार्डन आहे. आणि इकडे नॉर्मली प्री वेडिंग शूट्स आणि अजून पण बऱ्याच म्हणजे नॉर्मल शूट्ससाठी पण येतात टाईमपास. म्हणजे गार्डन जसं खूप मोठं आहे आणि बट ऑबियस हे गार्डन मोठं आहे म्हणून खूप लोक पण येतात. आणि फ्री ऑफ कॉस्ट आहे, एंट्री तिकीट वगैरे काय असं नाही आहे. तर तुम्ही तुमचा फॅमिली टाईम पण स्पेंड करू शकता जसं मी आता आलो आहे. त्याचबरोबर इकडे फोटोशूटला पण येतात, प्री वेडिंगसाठी पण येतात. म्हणजे जर तुम्हाला कधी यायचं झालं प्री वेडिंगसाठी किंवा फोटोशूटसाठी तर नक्की येऊ शकता. मी पण काही फोटोज घेणार आहे इकडचे आपल्या इन्स्टा आय डीसाठी. अजून माझा इन्स्टाला फॉलो नसेल केलं तर नक्कीच फॉलो करा मराठी ब्लॉगर या चॅनल आपल्या इंस्टाग्रामच्या आय डीमध्ये. लिंक देतो तुम्हाला स्क्रीनवर. इकडे माझे वेगवेगळी फुलं आहेत. आपली फॅमिली पण उभी आहे. खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे, अप्रतिम. आणि आपण बघू शकतो इथे तर असे लोक वेगवेगळ्या प्रकारचे येतात, एन्जॉय करतात इकडे. इकडे काही जण आहेत ते बघू शकतो तुम्ही खेळायला पण येत आहेत. कॉलेजचे मुलं आहेत असं काहीसा आहे आपल्या इकडे. त्यांची फोटोग्राफी चालू आहे. आई पप्पा आहेत. सो इकडे अशी छोटी छोटी झाडं पण आहेत. फोटोज चालूच आहेत एक साईडला. गार्डन खूपच मोठं आहे. 1-1.5 तास लागेल पूर्ण गार्डन एक्सप्लोअर करायला. आणखी खूप मोठमोठे जागा आहेत. जागाच जागा आहे. म्हणजे आता मी जिथे स्पॉटला आलो त्या स्पॉटचं नाव आहे जलतरंग. आपल्या गार्डनमधलाच एक स्पॉट आहे. सो इकडे आपल्याला माहिती दिलेली आहे आणि त्याचबरोबर इकडे हे जलतरंग आहे. ही बघा ही सगळी पूर्ण माहिती दिलेली आहे जलतरंगची. इकडे बघू शकता तर पाण्याची मोठी टाकी दिसते. कसली टाकी ते माहीत नाही मला पण तळ टाईप आहे छोटं.
सो हे बघा, ही सगळं असं नदीसारखं आहे छोटीशी, पण नदी नसून ही तळ आहे पूर्णपणे. हो म्हणजे आपण आता बघितलं ते एक छोटंसं तळ, आणि तळ्यामध्ये काय आता साप वगैरे असं काहीतरी असेल किंवा छोटी छोटी जे मासे असतात ते असू शकतात, ह्याच्यातरी तर अजून काय नसणार. तर असं काहीच होतं, पण ते खूप मोठं आहे म्हणजे बऱ्यापैकी तिकडनं तिथपर्यंत असं काहीतरी आहे. आणि आता बघू आता आपण काय काय एक्सप्लोअर करता येतं, पण सगळं एक्सप्लोअर करत जाऊ. अजून एक एक्साइटमेंट अशी गोष्ट दाखवतो तुम्हाला, ते म्हणजे दोन रंगांची पानं आहेत जी मी तुम्हाला आता दाखवतो. ह्याच्या आधी तुम्ही कुठे बघितलेत का हे मला नक्कीच कमेंट करून सांगा. दाखवतो तो हे बघा, म्हणजे ही जी आहे ती दोन रंगांची पानं आहेत, म्हणजे तुम्ही बघू शकता तर ह्याचा मागे रेड कलर आहे, वरतून बघा ग्रीन कलर आहे. सो म्हणजे आपला नॉर्मली हा गार्डन जो आहे तो आता वरती अजून एक टोक आहे, तो पण तुम्हाला दाखवतो द सेकंड एंड ऑफ द दिस गार्डन. तर हे मी तुम्हाला दाखवतो, ह्या साईडला बघू शकता तुम्ही माझ्या राईट साईडला तर पोरं क्रिकेट खेळतात, आणि एक साईडला इकडे लोक जे आहेत ते एन्जॉय करतात नेचर आणि तो पाण्याचा आस्वाद वगैरे घेत आहेत. आय थिंक सो तिकडे माशीविषयी दिसत असतील जसं तुम्हाला मी आधी बोललो, तर ते बघू शकत असतील आय थिंक सो त्याकरिता असतील तिथे. आणि बाकी सगळे वॉक वेक करतात माझ्या लोक जे आहेत ते आय थिंक सो मासे वगैरे बघत असतील. राईट साईडला मी जसं तुम्हाला बोललो माझ्या पोरं फुटबॉल क्रिकेट खेळत आहेत, आणि तो तो टोकावरती आपल्याला जायचा आता. सो आता इकडे बघा आपण, मी जसं तुम्हाला बोललो वरती जायचं, तर त्याकरिता ही समोर जे दिसत आहेत ते स्टेअर्स आहेत ज्याच्याने आपण वरती जाऊ शकतो. आणि इकडे असे सगळे आराम करतात लोक. सो म्हणजे मी जसं तुम्हाला तिकडनं दाखवलं की वरती जाणे आपल्या तिकडे टोकायला जायचं आहे द एंड ऑफ खारघरचा सेंटर पार्क, तर त्यासाठी ह्या सगळ्या पायऱ्या आहेत, तर आपण इथे वरती जाणार आहोत आणि वरतून जरा व्ह्यू घेणार आहोत कसा वाटतो ते पण बघूया. चला माझ्या बरोबर. म्हणजे आपण जसं तिकडनं चढून आलो, चढून आल्यावरती आपल्याला बघा हा असा विहंगम दृश्य दिसतं. मंडई खूप मस्त वाटते आणि फुल एन्जॉय केलं मी. आणि हा विकेंड असाच आपण वेगवेगळे विकेंडला बघत जाऊ, वेगवेगळे स्पॉट्स ट्राय करू आणि एक्सप्लोअर करू. फक्त तुमची साथ पाहिजे, आपण नेहमीच असं काही ना काहीतरी वेगवेगळं टाकत जाऊ. चला म्हणजे आता मस्त अशी संध्याकाळ झालेली आहे, आकाश पण एकदम स्वच्छ आहे. आणि आता मी असले म्हणजे आई आणि पप्पांबरोबर, तर आपण त्यांना विचारूया त्यांना कसं वाटतंय ते. आई कसं वाटतंय? मस्त वाटतंय एकदम. कसं जरा असं रविवारची संध्याकाळ आहे त्यामुळे मोठं असं गार्डन आहे, सगळेजण फिरायला आलेत, लहान मुलं खेळतात वगैरे, आणि हवा पण छान सुटलेली आहे. जरा असं वेगळं आणि खारघरच्या ठिकाणी आहे ते जवळपास, त्यामुळे तुम्ही पण सगळेजण या, एन्जॉय करा, मस्त वाटते. आणि आपण आता पप्पांना विचारू त्यांना कसं वाटते. पप्पा कसं वाटते? छान, एकदम मस्त. मोठंसं गार्डन आहे, सेंट्रल पार्क म्हणून ओळखलं जातं, खारघरमध्ये आहे, अवश्य या.